यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील खडकी फाटा नजीक धावत्या टेम्पोला अचानक आग लागून समोरील कॅबिन जळून खाक झाले. मारेगाव तालुक्यातील खडकी फाटा नजीक धावत्या टेम्पोला अचानक आग लागून समोरील कॅबिन जळून खाक झाले. सदर घटनेत जीवित हानी मात्र झाली नाही. मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. टेम्पो वाहन हे वणी येथून यवतमाळकडे जात असताना राज्य महामार्गावरील खडकी फाटा नजीक अचानक धावत्या वाहनाने पेट घेतला. आग लागता चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला घेत वाहनातून बाहेर पडले, त्यामुळे जीवित हानी मात्र झाली नाही.